गोंदिया शहरात एका 17 वर्षीय तरुणानं 12 वर्षीय मुलीला प्रपोज केला असता मुलगी आपल्या सोबत बोलली नाही म्हणून आरोपी तरुणानं तिच्या घरी जाऊन तिच्या आईसमोरच चाकूने मारण्याची मुलीला धमकी दिली असता मुलीच्या आईनं या संदर्भात आपल्या नातेवाईकांची मदत मागितली। आरोपीनं मुलीच्या 3 नातेवाईकांपैकी 2 चाकूनं वार करीत हत्या करण्याचा प्रयत्न केलाय। मुलीच्या नातेवाईकानं देखील आरोपी मुलासोबत आलेल्या तरुणावर देखील चाकूनं वार केलं असून तिघे जण गंभीर जखमी झाल्यानं दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना उपचाराकरता नागपूरला हलवण्यात आलं आहे तर एकावर गोंदियात उपचार सुरू आहेत। ही घटना दिनांक 24 एप्रिलच्या रात्री घडली असून या हल्ल्यात 18 वर्षीय अभिषेक वर्मा, 26 वर्षीय परमानंद नागभिडे, 28 वर्षीय धर्मराज बावनकर हे तिघे जखमी झाले असून परमानंद आणि धर्मराज यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं यांना उपचाराकरता नागपूरला हलवण्यात आले तर अभिषेक वर्मा याच्यावर गोंदियात उपचार सुरू आहेत। भीमनगरमधील महिला आहे, तिची अल्पवयीन मुलगी आहे 13 वर्षाची, तिला काही लोक छेडछाड करत होती अशी तक्रार तिनं तिच्या भीमनगरमधील परमानंद नागभिडे आणि धर्मराज बावनकर यांच्याकडे केली होती। परमानंद नागभिडे आणि धर्मराज बावनकर यांनी त्याबद्दल त्या मुलांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्या मुलांनी धर्मराज बावनकर आणि परमानंद नागभिडे यांच्यावर चाकूने वार केले, त्याच्यामध्ये ते गंभीर जखमी असल्याने सध्या नागपूर येथे त्यांच्यावर उपचार चालू होते। दरम्यान परमानंद नागभिडे यांनी त्या जखमी त्यांना वार केले, त्यांच्यावर त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे, सदर तक्रार नोंद करण्यात आली आहे। सदर तक्रारीमध्ये परमानंद नागभिडे हे अनुसूचित जातीचे असल्यामुळे तक्रार ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत घेण्यात आलेली आहे आणि त्याचा तपास आता SDPO ताजने साहेब हे पुढील तपास करत आहेत। सध्या एक अटक आहे आणि बाकीची प्रक्रिया अजून चालू आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।